आज जागतिक पर्यावरण दिन आहे. संपूर्ण जगाला भेडसावत असलेल्या हवेतील प्रदूषणावर मात करणं आता शक्य होणार आहे. नाशिकच्या युवकांनी एकत्र येत स्टार्टअप इंडियाच्या माध्यमातून हवेतील प्रदूषण रोखण्याचं तंत्र विकसित केलं आहे. हवेतील प्रदूषणाला कारणीभूत असलेला धूर तसंच जमिनीवरील कचरा नष्ट करून नागरिकांना यातून शुद्ध हवा मिळणार आहे. तयार केलेल्या या उपक्रमाच्या माध्यमातून प्लास्टिक, पेपर, कपडे तसंच हॉस्पिटल आणि घरातील संपूर्ण कचरा जो आहे तो पूर्णपणे जाळून त्यातून धूरही संपवून प्रदूषणमुक्त होणार आहे. हे तंत्र लघु आणि मध्यम उद्योगांनाही फायदेशीर राहणार आहे. आज भारतात दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई यासारख्या मोठ्या शहरांमध्ये हवेतील तसंच कचऱ्याच्या प्रदूषणाने ते शहरं जी आहेत ती त्रस्त आहेत. या तंत्रज्ञानामुळे हवेतील प्रदूषण तर कमी होणारच आहे, त्यासोबतच नागरिकांच्या आरोग्याला देखील फायदा होईल. याच्यामध्ये ज्वलनशील जे पदार्थ आहेत ते सगळेच्या सगळे विघटित होऊ शकतात. याच्यामध्ये लाकूड आहे, रबर आहे, प्लॅस्टिक आहे, कापूस आहे, कापड आहे. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या ज्या लँडफिलमध्ये जातात आणि डिकम्पोज व्हायला वेळ लागतो त्या सगळ्या आपल्याला ह्याच्यात डिस्ट्रॉय करता येऊ शकतात. त्याच्यातून आपल्याला सगळ्यात मोठा एक प्रॉब्लेम होता की ते जर जाळलं, रबर जाळलं, तर त्याचा जो धूर होतो तर त्या धुराने परत पोल्युशन होतं. पण आम्ही तो धूरच बंद केलेला आहे, त्याच्यातून येणारा वास बंद केलेला आहे. सो ह्याचा फायदा स्टार्चची फॅक्टरी आहे किंवा केमिकल फॅक्टरीज आहे, टेक्सटाईल इंडस्ट्रीज आहे, या सगळ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो.